सध्याच्या राजकारणात एखादा राजकीय नेता म्हटलं की त्याच्याकडे चार चाकी कोट्यवधींची संपत्ती आणि भलताच लवाजमा असतो. पण देशात एक असाही नेता आहे त्यांच्याकडे कुठलंही वाहन असल्याची नोंद नाही किंवाही काही रुपयाचं कर्ज नाही. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. अशातच अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचा अर्ज दाखल केलाय. या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली. या माहितीनुसार त्यांच्याकडे एकही वाहन आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं सांगण्यात आलंय. तर सध्या आंबेडकरांकडे सध्या स्थावर आणि जंगम अशी मिळून एकूण संपत्ती किती आहे याचा उलगडाही त्यांनी केलाय. चला तर पाहूयात आंबेडकरांची संपत्ती नेमकी किती आहे. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचित आणि महाविकास आघाडीची युती फिसकटली. अखेर आज आंबेडकरांनी महाविकास आघाडीत वंचित पक्ष नसल्याचं स्पष्ट केलं. तर युती तुटण्याआधीच आंबेडकरांनी वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि अकोला मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज देखील भरला. या अर्जासोबत आंबेडकरांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेचा उल्लेख केलाय. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एकूण मालमत्ता 45,92,123 इतकी आहे. तर पत्नी अंजली आंबेडकर यांच्याकडे 1,17,86,972 रुपये इतकी संपत्ती आहे. यासोबतच मुलगा सुजात आंबेडकरांकडे 45,64,034 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मिळून 2,08,56,000 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं सांगण्यात आलं. उमेदवारी अर्जामध्ये जंगम मालमत्तेशिवाय प्रकाश आंबेडकरांनी स्थावर मालमत्तेचा देखील उल्लेख केलाय. आंबेडकर कुटुंबियांकडे एकूण 7,17,55,104 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं खुद्द आंबेडकरांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. त्यापैकी प्रकाश आंबेडकरांच्या नावे 37 लाख तर वडिलोपार्जित मालमत्ता 1,28,00,000 रुपये इतकी आहे. तर पत्नी अंजली आंबेडकरांच्या नावे 2,52,55,104 रुपयांची मालमत्ता आहे. यासोबतच मुलगा सुजात आंबेडकर यांच्या नावे वडिलोपार्जित 3 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांची सध्या एकूण स्थावर मालमत्ता 7,17,55,104 रुपयांची आहे. तर याआधी 5 वर्षांपूर्वी त्यांची एकूण स्थावर मालमत्ता 4,62,00,000 रुपये इतकी होती. आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.